महत्त्वाची गोष्ट, 2019 मार्चचा आणि जुलैचा जो पेपर झाला त्या पेपरला तुमच्याकडे तो पेपर जुना पेपर कदाचित आला असेल, त्याच्या आधीच्या सराव परीक्षेचे प्रश्नपत्रिका आले असतील, त्यावेळेला आम्हीच तो बदल केलेला होता. तो बदल होता की 9वीच्या अभ्यासक्रमाचा भाग त्यावेळेला 10वीत विचारावा असं ठरलेलं होतं. पण आत्ता ही जी न्यू रिव्हाइज्ड इव्हॅल्युएशन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आत्ता आमचं ठरलेलं आहे की सिलॅबस बदललेला नाही, टेक्स्टबुक बदललेलं नाही, फक्त इव्हॅल्युएशन पॅटर्न बदललेला आहे. काय काय बदललेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही टिप्स घ्यायच्यात. ओन द क्वेश्चन पेपर्स विल बी बेस्ड ऑन सिलॅबस ऑफ स्टँडर्ड 10 ओनली. म्हणजे 9वीच्या अभ्यासक्रमाचा आत्ता तुम्ही परत विचार करण्याचं कारण नाही. मॅथमॅटिक्स इज अ कंटिन्युअस सब्जेक्ट, रिमेंबर दिस. कारण जे तुम्ही 3री 4थी शिकलेला आहात, 5वी 6वी 7वी शिकलेला आहात, त्याचा सगळ्याचा उपयोग तुम्हाला 10वीला करावाच लागतो. पण तो पूर्णपणे त्याच्यावर आधारित प्रश्न जे पूर्वी होते तसे आता नाहीत. 10वीच्या सिलॅबसवर आधारित प्रश्न आता परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणून आता एक महत्त्वाचा भाग आपण लिहिलेला आहे, देअर विल बी नो क्वेश्चन्स ऑन स्टँडर्ड 9 सिलॅबस. द क्वेश्चन पेपर विल बी बेस्ड ऑन द सिलॅबस ऑफ स्टँडर्ड 9. त्यावेळेला स्टँडर्ड 8मधले ते आत्ता तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही सगळे 10वीच्या याच्यासाठी आलात. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की 9वीत असताना तुम्हाला 8वीचाही पोर्शन विचारला गेलेला असेल तर आता तो नाही असा निरोप पण तुम्ही तुमच्या लहान त्या भावांना देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इंटरनल इव्हॅल्युएशन. आत्ता तुमची इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये आपण 20 मार्क्स दिलेले आहेत. हे 20 मार्क्स त्याच्यापैकी कशा कशाला आहेत ते बघतं लक्षात घ्या. तुम्हाला शाळेमध्ये कदाचित झालेलं असेल किंवा सांगणार असतील की एक गृहपाठ गेल्या टर्मला आणि एक गृहपाठ या टर्मला होणार आहे, त्याला वेगळी वही करायला सांगितली असेल. त्या गृहपाठामध्ये आम्हाला अपेक्षित काय आहे, बोर्डाला, मी जे बोलते आहे ते बोर्डाच्या वतीने बोलते आहे, आम्हाला अपेक्षित आहे की फर्स्ट टर्मला तुम्ही 5 ॲक्टिव्हिटीज फर्स्ट टर्मच्या म्हणजे पहिला जो भाग आहे तुमचा, तुमच्या टीचर्सनी दिलेल्याप्रमाणे, त्याच्यामध्ये आम्ही काही बदल करत नाही, पण त्या 5 ॲक्टिव्हिटीज तुम्ही लिहाव्यात. बघून लिहिल्या तरी चालतील, फिल इन द ब्लँक्स भराव्यात. आणि हा सरावाचा प्रश्न होता, तो तुम्ही भरून टीचरला सबमिट करायचा आहे. आत्ता या टर्मला सुद्धा तुम्हाला तशाच पुढच्या 5 ॲक्टिव्हिटीज, 5 ॲक्टिव्हिटीज अल्जिब्राच्या आणि 5 ॲक्टिव्हिटीज जॉमेट्रीच्या, अशा तुम्हाला त्या 5-5 ॲक्टिव्हिटीज भरून द्यायच्या आहेत पूर्णपणे. म्हणजे तो क्वेश्चन तुमचे टीचर सांगतील, टीचर्सला आम्ही भरपूर चांगलं ट्रेन केलेलं आहे, त्यांना पूर्ण सगळी माहिती आहे, म्हणून टीचर्स सांगतील तेच ऐकायचं आहे. ती वही तुम्हाला वार्षिक परीक्षेला उपयुक्त ठरणार आहे कारण त्याचा सराव जो आहे तो तुमच्या हाताखालून झालेला असणार आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होईल. ते जे तुमचे मार्क आहेत 2 गृहपाठांचे, ते 10 पैकी मार्क हे आम्ही बोर्डाला तुमच्या नावापुढे लिहिणार आहोत. अजून 10 मार्क कुठे असतील, तर तुमची सायन्स प्रॅक्टिकल ज्या वेळेला असेल बोर्डाची, ओरल्स असतील बोर्डाच्या ओरल्स असणार आहेत भाषांच्या, आणि त्याच वेळेला सायन्सचे प्रेम प्रॅक्टिकल्स असतील, त्याच वेळेला मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकलची बॅच असणार आहे. म्हणजे काही मुलं मॅथ्स प्रॅक्टिकल करतील, काही मुलं ओरल्स देतील. टीचर्स असतील तर त्यांच्यासाठी माझी सूचना लक्षात ठेवा, कारण मला रोज वेगवेगळ्या टीचर्सला सांगावं लागतं. तर जशा तुम्ही सायन्सला बॅचेस करता तशाच बॅचेस फिरवायच्यात. एक बॅच ओरल्स देईल, एक बॅच सायन्स प्रॅक्टिकल करेल, तिसरी बॅच ही मॅथ्स प्रॅक्टिकल करेल. अशा प्रकारे तुम्हाला असं राऊंड करून त्या सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. त्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये मिळालेले 2 प्रॅक्टिकल्स तुम्हाला असतील, पार्ट 1चं प्रॅक्टिकल, पार्ट 2चं, म्हणजे अल्जिब्राचं एक आणि जॉमेट्रीचं.
त्याच्यामध्ये मिळालेले मार्क हे तुम्हाला 10 पैकी असतील, ते 10 पैकी मार्क म्हणजे तुम्हाला शाळेला आम्ही परवानगी दिली आहे, तुम्ही 20 पैकी 30 पैकी घेतलीत परीक्षा तरी चालेल, पण कन्व्हर्ट करायचे ते 10 आणि ती 10 पैकी मार्क ते आणि गृहपाठाचे मार्क हे तुम्हाला म्हणजे होम असाइनमेंट्स अँड प्रॅक्टिकल्स ते 20 मार्क्स हे आपण याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेला तुमच्या रिझल्टमध्ये येणार आहेत. दीज आर द मार्क्स फॉर इंटरनल इव्हॅल्युएशन. आता तुम्हाला जो पेपर लिहायचा आहे रिटर्न एक्झामिनेशन, रिटर्न एक्झामिनेशन 2 स्वतंत्र दिवशी, एकाच दिवशी पेपर नाहीत. पार्ट 1चा एक दिवशी असेल, पार्ट 2चा एक दिवशी असेल. त्या एके दिवशी जो पहिला पेपर असेल पार्ट 1चा 60 मार्क्सचा पेपर असेल, त्या 60 पैकी 40 मार्क्सचा पेपर तुम्ही सोडवायचा आहे. जसं अल्जिब्राचा सोडवणार तसाच ज्योमेट्रीचा, त्याला आम्ही पार्ट 1 पार्ट 2 म्हणलं आहे. एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, तुमचं बोर्डाचा जो A4 साईजचा पेपर असतो त्या पेपरच्या वरती तुम्हाला होलोक्राफ्ट लावायचा आहे. त्याच्या खाली तुमचा त्या होलोक्राफ्टच्या आतमध्ये तुमचा नंबर हाईड केला जाणार आहे, तो तुम्ही भरायचा आणि नंतर तुमचे सुपरवायझर वगैरे सांगतील कसा तो लावायचा. तो त्याच्याच खाली ज्याच्यावर काही हे घातलेलं नसेल, कव्हर नसेल, तिथे तुम्हाला सुपरवायझरची सही आहे आणि त्याच्यावरती हे तुम्हाला विषयाचं नाव लिहायचं आहे. ते विषयाचं नाव लिहिताना तिथे लिहिलं असतं सब्जेक्ट आणि खाली लिहिलेलं असतं पेपर. तिथे तुम्ही मॅथमॅटिक्स हे छान ठळक अक्षरात लिहा आणि खालच्या बाजूला पेपर लिहिलेलं असतं तिथे रोमनमध्ये 1 आणि दुसऱ्या पेपरला रोमन 2 कॅपिटल, ही नावं घालायची आहेत. म्हणजे मॅथमॅटिक्स पेपर 1, मॅथमॅटिक्स पेपर 2. त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. या 5 प्रश्नांपैकी पहिला जो प्रश्न आहे तो MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. हे MCQ टाईप क्वेश्चन्समध्ये आपण ABCD असे 4 पर्याय त्याला दिलेले असतील, ऑप्शन्स. स्कॉलरशिपच्या मुलांना सवय लागलेली आहे 1, 2, 3, 4 असे दिलेले असतात. आम्ही इथे त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे ABCD असे ते ऑप्शन्स द्या, कॅपिटल ABCD असतील किंवा स्मॉल असतील. जे क्वेश्चन पेपरमध्ये लिहिलेलं आहे तसाच ऑप्शनचा लेटर, तेच लेटर हे तुम्ही आन्सर शीटवर लिहायचं आहे. त्याचं उत्तर काय आलं हे लिहिण्याची गरज नाही, ऑप्शनचं फक्त लेटर तुम्ही तिथे लिहायचं आहे. त्याच्याबद्दलचं कॅल्क्युलेशन समजा तुम्हाला काही करायचं असलं तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही राईट साईडला पेन्सिलनी करू शकता. तुमची जी उत्तरं आहेत क्वेश्चन नंबर 1, 1 मध्ये ती आन्सर्स तुम्ही क्वेश्चन नंबर 1 हे जे तुमचा एक आन्सर शीट आहे, आन्सर शीटला एक मार्जिन असतो, त्या मार्जिनच्या शेजारी एक छोटा मार्जिन आखायचा. मूळ मार्जिनमध्ये काही पुढे लिहायचं नाही, फक्त वरच्या ओळीला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 असं येईल, मध्ये मार्जिनमध्ये काही लिहायचं नाही. त्याच्या शेजारी जो छोटा मार्जिन तुम्ही आखाल अगदी लहान 1 सेंटीमीटरचा अंतरावर, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन नंबर लिहायचे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 A मधला 1 आणि त्या 1मध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 हे जे आहेत ते आतमध्ये येतील आणि 1चं उत्तर B आलं, 2चं उत्तर D आलं तर ते ऑप्शन्स हे एकाखाली एक लिहायचे आहेत. म्हणजे आम्हाला मार्क द्यायला सोपं पडतं. म्हणजे ही पद्धत आहे म्हणून एका पुढे एक लिहू नका, एकाखाली एक लिहा. क्वेश्चन नंबर 1चा B जो आहे, नीट लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 1चा जो B आहे तो 1 मार्क क्वेश्चनच आहे, पण तसे 1 मार्क क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये आम्ही दिलेले नाहीत. तुम्हाला जे क्वेश्चन्स आम्ही दिलेले आहेत ऑप्शन म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे आम्ही इन्क्लूड केलेले आहेत दोन्ही टेक्स्टबुकमध्ये, पण आम्ही 1 मार्क क्वेश्चन्स सिम्पल क्वेश्चन्स दिलेले नाही आहेत. एकदम आमचे जे क्वेश्चन्स आहेत, आम्हालाही मर्यादा होत्या पुस्तक तयार करताना, कारण एवढ्या थोड्या म्हणजे पानांमध्ये भरपूर मॅटर बसवायचं होतं, त्यामुळे आमची प्रश्नांची संख्या पण खूप कमी झालेली आहे. पण ते देताना आम्हाला 1 मार्क क्वेश्चन दिलेलेच नाही आहेत आम्ही, कारण इव्हॅल्युएशन सिस्टीम आपली नंतर ठरली.
तर त्या वन मार्क क्वेश्चनमध्ये आम्हाला अपेक्षित निदान 2 किंवा 3 लाईन्समध्ये उत्तर पाहिजे. मग जे उत्तर तुम्ही लिहिणार आहात ते उत्तर लिहिताना समजा फॉर्म्युला असेल, फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याच्याखाली त्याचं उत्तर लिहायचं असेल. अगदी एक साधं उदाहरण सांगते, तुम्ही सगळ्यांनी सर्कल चॅप्टर शिकला आहे की नाही. हां, तर सर्कलमध्ये आता समजा सर्कल आहे आणि ए बी अँड सी डी आर द 2 कॉर्ड्स, दे आर इंटरसेक्टिंग इन पॉईंट पी, देन ए पी इंटू बी पी इज इक्वल टू सी पी इंटू डी पी. फॉर्म्युला आहे की नाही लक्ष, इंटरसेक्टिंग कॉर्ड्सचा. तर त्याच्यामध्ये आम्ही 3 व्हॅल्यूज देतो आणि चौथी विचारतो. अशा वेळेला तुम्ही तो ए पी इंटू बी पी तो फॉर्म्युला पहिला लिहिला पाहिजे, त्याला अर्धा मार्क असेल. नंतर दिलेल्या व्हॅल्यूज त्याच्या सबस्टिट्यूट करा आणि थर्ड व्हॅल्यू काढा. तर ते सबस्टिट्यूट करण्याला मार्क नसतील, फॉर्म्युल्याला मार्क असतील, त्याला अर्धा मार्क आणि आन्सरला अर्धा मार्क. अशा प्रकारची डिव्हिजन ही मार्कांची असणार आहे. त्यामुळे तुम्हाला 2 किंवा 3 ओळीमध्ये तो 1 मार्क क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कदाचित 4 ओळीसुद्धा लागतील. त्याच्या अर्धा अर्धा मार्क कशाला द्यायचा हे पेपर सेटर ठरवतील. पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तो फॉर्म्युला लिहिणं किंवा एखादी प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी लिहिणं किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला जर एखादा क्लास दिलेला आहे आणि त्या क्लासची फ्रिक्वेन्सी दिली आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काही विचारलेली असेल आणि प्रश्न जर विचारले असेल त्याच्या अनुषंगाने आन्सर लिहिताना युअर आन्सर शुड बी इन कम्प्लीट सेंटेन्स, नॉट ओनली इन वर्ड. एका शब्दात नाही, पूर्ण वाक्यामध्ये उत्तर पाहिजे आणि ते वाक्य मग आम्ही गृहीत धरणार आहोत. तर हे मार्कांची सिस्टीम लक्षात ठेवा. आता क्वेश्चन नंबर 2A मध्ये लक्ष द्या, मी जो काही मेसेज आहे तुमच्या थ्रूज इतरांना कळणार आहे म्हणूनही सांगते आहे. क्वेश्चन नंबर 2A मध्ये आपण ॲक्टिव्हिटीज देणार आहोत. ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील, त्याच्यात 4 बॉक्सेस असतील. ॲक्टिव्हिटीज, मला सकाळीच एक फोन आला, त्यांनी विचारलं ते जो बॉक्स करायचा आहे तो पेनानी करायचा का पेन्सिलनी करायचा, कशानेही केला तरी चालेल. पण तुमचं तो बॉक्स तुम्ही भरलेला असला पाहिजे पेनानी, तो पेनानी भरलेला असला पाहिजे, म्हणजे पेननी त्याचं आन्सर लिहिलं पाहिजे. त्याच्यासाठी लागणारी जी कॅल्क्युलेशन्स असतील, कदाचित इक्वेशन तुम्हाला करावं लागेल, इक्वेशन सॉल्व करावं लागेल, काही असेल तर ते राईट साईडला तुम्ही करू शकता. पण संपूर्ण ॲक्टिव्हिटी तुम्ही उतरवली पाहिजे. फिगर जर दिलेले असेल, रिलेटेड फिगर, तर फिगर इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ. पण तुम्हाला जी आम्ही ॲक्टिव्हिटी देऊ ती ॲक्टिव्हिटी पूर्णपणे ॲक्टिव्हिटी या शब्दापासून सगळी लिहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते बॉक्सेस तुम्ही भरले पाहिजेत. जी गोष्ट क्वेश्चन नंबर 2A ला आहे तीच गोष्ट क्वेश्चन नंबर 3A ला आहे. त्याच्यातसुद्धा आउट ऑफ 2 यू हॅव टू सॉल्व 1 ॲक्टिव्हिटी सेम वे. कारण तिथे आम्ही तुम्हाला 6 बॉक्सेस देणार आहोत. एका बॉक्सला अर्धा मार्क आहे, इथे एका बॉक्सला अर्धा मार्क प्रत्येक वेळेला असेल आणि ते बॉक्सेस तुम्ही कम्प्लीट करायचे. कदाचित कदाचित त्याचे जर बॉक्सेस जास्त झाले, त्यांनी देताना विचार वेगळा केलेला असेल, तर सगळी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आणि तो पेपर सेटर किंवा ती कमिटी हे ठरवेल की कोणत्या 2 बॉक्सला मिळून अर्धा मार्क द्यायचा. त्यामुळे ते तुमचं काम नाही, तुमचं काम आहे फक्त अभ्यास करायचा आणि नीट उत्तर लिहायचं. हे काम तुम्ही करा आणि त्याच्यासाठी अभ्यास भरपूर करा. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आउट ऑफ टेक्स्टबुक असणार आहे. मला गेल्या आठवड्यापासून खूप फोन येत आहेत की हे 4 क्वेश्चनमधले हे आम्ही प्रश्न कशातून करायचे, जो आउट ऑफ टेक्स्ट म्हणत आहेत ते, आणि तो हॉट क्वेश्चन असणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही त्याला नाव दिलेलं होतं, आता आम्ही हॉट शब्द काढला आहे. पण काढला तरी डिफिकल्टी लेवल तीच आहे. तर तो शब्द जरी आपण काढला तरी हायर डिफिकल्टी लेवलचे प्रॉब्लेम्स हे 4th क्वेश्चनमध्ये असतील. तर ते 4th क्वेश्चनचे प्रॉब्लेम्स हे तुम्ही जुन्या टेक्स्टबुकमधून करू शकता. आत्ता इथे जे सुपरमाइंडने आयोजित केलेलं हे सेमिनार आहे, तर सुपरमाइंडनीसुद्धा खूप क्वेश्चन पेपरचे सेट्स काढलेले आहेत IMP नावाचे. त्याच्यानंतर त्यांनी हॉट नावाचं एक क्वेश्चन बुकलेट केलेलं आहे, त्याच्यातसुद्धा तुम्हाला ते मिळतील. ते सॉल्ड आहेत सगळे, बट यू कॅन रीड, यू कॅन फाइंड आउट सम आन्सर्स फ्रॉम दॅट आणि तुम्हाला हाऊ टू ड्रॉ द फिगर वगैरे त्याच्यातून अंदाज येईल. आता प्रश्न राहिला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 क्रिएटिव्ह क्वेश्चन्स आहेत, 3 मार्काचे प्रश्न आहेत. आता मी फक्त थोडीशी एक रिव्हिजन करणार आहे आणि त्यावेळेला त्या 5th क्वेश्चनबद्दल बोलते.
हे तुम्हाला वेटेज वगैरे आत्ता काही तुम्हाला लक्षात घ्यायचं कारण नाही, कारण तुमचं काम आहे अभ्यास करणं. हे सगळं टीचर्सला पेपर काढणाऱ्याला आम्ही देतो, तुम्हाला जरुरीचं नाही आहे. मला फक्त सांगायचं आहे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स शिकून झालं की नाही? त्याच्यामध्ये आम्ही तीन मेथड्स दिल्या तुम्हाला, दोन मेथड्स यावर्षी शिकवल्यात आणि नववीतली एलिमिनेशन मेथड दिलेली आहे, झालेली आहे की नाही? आता ती जी एलिमिनेशन मेथड आहे ती डिरेक्टली तुम्हाला एखादा प्रश्न वन मार्कला विचारू शकतो आम्ही, एक लक्षात ठेवा. आणि एलिमिनेशन मेथडनीच वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. वर्ड प्रॉब्लेमला आपण असं लिहित नाही की ग्राफिकल यूज करा. ज्या वेळेला मला ग्राफिकल मेथड इव्हॅल्युएट करायचे त्यावेळेला माझा क्वेश्चन कसा असेल, सॉल्व दीज इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड, देन यू हॅव टू फॉलो ग्राफिकल मेथड ओनली. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये आणि स्टॅटिस्टिक्समध्ये आम्ही तीन तीन मेथड्स दिलेले आहेत प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या. पण त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर तुम्ही खूप काळजीपूर्वक वाचा, कारण क्वेश्चन पेपरमध्ये आम्ही दिलेलं असतं सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं बाय ग्राफिकल मेथड, बाय फॉर्म्युला मेथड, बाय डिटर्मिनंट मेथड. हे जे लिहिलेलं आहे ते पूर्ण न वाचल्यामुळे अनेक मुलांचे मार्क गेलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला एक्सपर्ट ओपिनियन असतं त्यावेळेला जेव्हा आमच्याकडे येतात पेपर, 40 पैकी 40 मार्क त्याला मिळू शकत नाहीत. सगळं येत असून, सगळं तयार असतं, त्याचं एवढंच कारण आहे की ते क्वेश्चन पेपर रीड करत नाहीत केअरफुली. म्हणून पहिली माझी सूचना आहे, रीड क्वेश्चन पेपर केअरफुली. एनीथिंग, एनी प्रॉब्लेम यू हॅव टू रीड केअरफुली आणि तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सुद्धा तीन तीन मेथड्स आहेत. फॅक्टरायझेशन मेथड आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे. रीड केअरफुली कोणत्या पद्धतीने प्रॉब्लेम विचारलेला आहे, अशा ह्याच्यावर ॲक्टिव्हिटी बेस कसे प्रश्न असतील, काय असतील, त्याच्यावर आपल्या वर्गात तुम्हाला खूप शिकून झालेलं आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, ज्या मेथडनी विचारलं आहे त्या मेथडनीच प्रॉब्लेम करा. समजा मेथड दिलेली नसेल, तिथे काय दिलेलं नाही आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, यू कॅन यूज एनी मेथड, यू कॅन यूज एनी मेथड, एनी लॉजिकल मेथड इज अलाउड, तेथे प्रश्न येत नाही. पण पर्टिक्युलर मेथड जे इव्हॅल्युएट करायचे असेल तर मात्र आम्हाला तेच लागतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन झालं शिकून, दोन्ही फॉर्म्युला तयार आहेत, दोन फॉर्म्युल्याच्यावर काही कुठे विचारलं जात नाही, त्यामुळे दोन फॉर्म्युलेच वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचे आहेत. पुस्तकातल्या प्रॉब्लेमच्या बरोबरीनेच ट्रिकी प्रॉब्लेम्स हे काही लक्षात ठेवा आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. GST फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थनियोजन झालंय ना शिकून? आता एक थोडी वेगळी टिप, अर्थनियोजनामध्ये या चॅप्टरमध्ये GST अनेक ठिकाणी कसा वापरला गेलेला आहे याच्याबद्दल आम्ही खूप विस्ताराने माहिती दिलेली आहे. तो चॅप्टर परत परत वाचा. आणि एक सजेशन माझी, परत नीट ऐका, कंटाळा आला असला तरी आजपासून, म्हणजे आता तुमच्या परीक्षेला फक्त मला वाटतं 88 दिवस राहिलेत, फार नाही 108 आहेत. अरे त्याच्यातल्या परीक्षेचे पुढचे नको, परीक्षेचे आधीचे मधले सोडायला लागतात ना. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, एव्हरी डे यू हॅव टू रीड ॲटलिस्ट वन चॅप्टर लाऊडली. गणिताचं पुस्तक मोठ्यांदा वाचायचं असतं, हे लक्षात ठेवा. ते वाचलं तरच मार्क मिळतात, आणि कारण ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचायला पाहिजे, ते जातच नाही. कारण आमच्या पालक जर आले असतील तर त्यांना लक्षात येईल, आणि टीचर्सलाही माहिती आहेत की आमच्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क कशात जातात, फक्त धांदरटपणा. कारण आम्ही नीट वाचत नाही, आम्ही वाचतो 5 आणि लिहितो 7 ही पद्धत आहे आमची, कारण आम्हाला लक्षातच येत नाही. तर ते टाळायचं आहे, चुका टाळल्या तर आपले गुण वाढणार आहेत. आणि म्हणून आपल्याला एवढ्या दिवसात खूप प्रॅक्टिस करायची आहे. GST बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स सोडवणं अतिशय सोपं आहे, जे तुम्ही 6वी आणि 7वीत पर्सेंटेज सोडवलेलं आहे. GST फक्त पर्सेंटेज काढायचं आहे तुम्हाला, बाकी काही काढायचं नाही आहे. आणि पर्सेंटेजला डिवायडेड बाय 100 तिथेच तुम्ही अडता, त्यांनी गुणायचं आहे का भागायचं आहे
आम्हाला पुढचं सगळं येत म्हणजे बाकी काही लक्षात येत नाही, जी एस टी सगळं कळलं आहे, पण तो कशाने भागायचा आहे इथे आपण अडतो, तर ते आपण टाळायचं आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रोबॅबिलिटी झालं आहे सगळ्यांचं, प्रोबॅबिलिटीच्या पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत, एकही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. स्टॅटिस्टिकचे सगळे तिन्ही फॉर्म्युले तयार करा, मीडियन, मीन आणि मोड. सिमिलॅरिटीचा बी पी टी झाला आहे की नाही? सिमिलॅरिटी, पायथागोरस थिअरम आणि सर्कल नाही झालं? सिमिलॅरिटी, पायथागोरस थिअरम आणि सर्कल म्हणजे जॉमेट्रीचे पहिले तीन चॅप्टर्स, याच्यामध्येच फक्त थिअरम आहेत. आणि क्वेश्चन नंबर 3B, क्वेश्चन नंबर 3B मध्ये एक तरी थिअरम लिहायला येणार आहे, एक तरी थिअरम लिहायला येणार आहे ज्याच्यासाठी 3 मार्क असतील. ॲक्टिव्हिटी बेस नाही, साधा, म्हणजे आम्ही स्टेटमेंट देणार आहोत आणि त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला पूर्णपणे त्याचं फिगर काढायचे आहे, कन्स्ट्रक्शन करायचे आहे आणि प्रूफ लिहायचं आहे. त्याची प्रॅक्टिस आत्तापासून करा. सगळे थिअरम एका वेगळ्या कागदावर लिहून काढा. थिअरम लिहिण्याची एक पद्धत आहे. पुस्तकात आम्ही ज्याला ABC नावं दिलेली असतील, तर तुम्ही त्या त्रिकोणाला तुम्ही STU अशी नावं लिहायची. याला जर आता इथे MN दिलेलं आहे पॅरलल लाईनला, तिथे तुम्ही त्या पॅरलल लाईनला काहीतरी PR अशी नावं द्यायची आणि ती नावं देऊन तुम्ही अकॉर्डिंग टू दॅट बघून थिअरम लिहून काढा. जेवढे थिअरम पुस्तकात आहेत ते सगळे थिअरम जर तुम्ही लिहून काढलेत तर तुम्हाला त्याच्यामधला एकही मार्क कोणी कापू शकणार नाही. सगळेच्या सगळे मार्क मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या हाताखालून पण काहीतरी जाणं जरुरीचं आहे आणि ते जाणं म्हणजे सॉल्व प्रॉब्लेम पण लिहून काढा आणि सगळे थिअरम पण लिहून काढा. एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम, कारण एकच थिअरम आहे सिमिलॅरिटीवर, बाकी कुठलाही नाही आहे. पायथागोरस थिअरम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तो सुद्धा त्याचा मेन जो पार्ट आहे तो म्हणजे सिमिलॅरिटीवर आधारित आहेत. त्याची सिमिलॅरिटी परत प्रूव्ह करण्याची गरज नाही, डिरेक्टली तुम्ही लिहू शकता. हे जे प्रूफ आहे आत्ता इथे दाखवलेलं आहे, अनदर प्रूफ ऑफ थिअरम, ॲक्टिव्हिटी बेसमध्ये आम्ही दिलं आहे, पुस्तकामध्ये आम्ही चौकटीत घातलं आहे, ते प्रूफ परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. एरिया ऑफ ट्रॅपेझियम त्याला लागतो, जो तुम्ही 8वीत अभ्यासला आहे, आठवतो आहे का फॉर्म्युला? हा, याचा प्रूफ किती जणांनी लिहिलं आहे, हातवर करा बरं. हे जे प्रूफ आहे, हे जे फिगर आहे लिहिलं आहे, अनदर प्रूफ ऑफ पायथागोरस, ते लिहून काढा. पुस्तकात आम्ही लिहून दिलेलं नाही, ते लिहून काढणं खूप जरुरीचं आहे. सर्कल, टचिंग सर्कलवर एक तरी मार्काचा प्रश्न येतोच आहे, लक्षात ठेवा. ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन, हो, या इथे एकच फिगर दाखवणार आहे. ही जी फिगर आहे, तुम्ही सगळ्यांनी ही फिगर केली आहे ना, ही कन्स्ट्रक्शन केली, मला एकाचं उत्तर द्या. आणि ते उत्तर अशा प्रकारचे प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारले जाणार आहेत. इथे आपण टँजेंट्स आर ड्रॉन फ्रॉम आउटसाइड द सर्कल, विच थिअरम इज यूज्ड फॉर दिस कन्स्ट्रक्शन, विच थिअरम इज यूज्ड, नो नो नो, त्याचा पुस्तक जर नीट वाचलं तरच कळेल. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट, हा थिअरम वापरलेला आहे. अशा प्रश्नाचं उत्तर आला मी 2 मार्क ठेवीन क्वेश्चन नंबर 5 मध्ये आणि मग असे मार्क तुम्हाला मिळवणं जरुरीचं आहे. प्रत्येक कन्स्ट्रक्शनच्या मागे एक थिअरम असतो, तो थिअरम काळजीपूर्वक करा आणि सगळे हे जे कन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यापुढे ट्रिग्नॉमेट्री आहे, कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये मिडपॉईंट थिअरम आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे, ट्रिग्नॉमेट्रीचे सुद्धा प्रॉब्लेम जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. मेन्शुरेशनचे सगळे प्रॉपर्टीज, सगळे थिअरम लिहून काढा आणि या सगळ्यावर आधारित प्रश्न येणार आहेत. कॅल्क्युलेशन चुकू नका,
पुस्तकातला प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला चांगले मार्क मिळतील. खूप वेळ कमी मिळालेला आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.